मित्रांनो, आज आपण इयत्ता पाचवी विषय मराठी कार्यात्मक व्याकरण या विभागातील शब्दांच्या जाती हा जो घटक आहे या घटकामध्ये विशेषण हा उपघटक अभ्यासणार आहोत. मुलांनो, मागील तासाला तुम्ही नाम आणि सर्वनाम म्हणजे काय हे पाहिले आहे. तर नाम म्हणजे काय? तर कोणत्याही दृश्य, अदृश्य, सजीव, निर्जीव वस्तूच्या नावाला नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ गुलाब, हिमालय, पुस्तक, भारत, स्वच्छता, आंबा इत्यादी. आणि सर्वनाम म्हणजे काय? तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ मी, आम्ही, तू, तुम्ही, त्या, हा, ही, हे, जो, जी, कोण इत्यादी. तर मुलांना आज आपण विशेषण हा घटक जो पाहणार आहोत, हा घटक पाहत असताना आपल्याला वाक्यातील नाम आणि सर्वनाम आधी ओळखता आले पाहिजे. तरच आपल्याला वाक्यामध्ये येणारे जे विशेषण आहे ते विशेषण ओळखता येणार आहे. चला तर मग काही उदाहरणांच्या आधारे आपण वाक्यामधील विशेषण कसे ओळखायचे ते पाहूया. तर पहा मुलांना, विशेषण म्हणजे काय? तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. म्हणजेच काय? तर वाक्यामध्ये जे नाम आलेले असते त्या नामाबद्दल जो शब्द विशेष माहिती सांगतो, अधिक माहिती सांगतो, त्या शब्दाला विशेषण असं म्हटलं जातं. चला आता आपण काही उदाहरणे पाहूयात. पहा, या ठिकाणी पहिलं उदाहरण आहे, आकाश निळे आहे. आता या वाक्यामध्ये नाम कोणतं आलेलं आहे? तर आकाश हे नाम आलेलं आहे. मग आपण या आकाश या नामाला जर प्रश्न विचारला, आकाश कसे आहे? तर आकाश निळे आहे. मग निळे या शब्दाने आकाश या शब्दाविषयी अधिक माहिती सांगितली आहे, विशेष माहिती सांगितली आहे. त्यामुळे निळे हा जो शब्द आहे हा शब्द विशेषण आहे. दुसरं उदाहरण पाहूयात, पक्षी देखणा होता. आता या वाक्यामध्ये पक्षी हे नाम आहे. मग पक्षी कसा होता? तर देखणा होता. मग देखणा या शब्दाने पक्षी या नामाविषयी अधिक माहिती सांगितली आहे. म्हणून देखणा हा जो शब्द आहे तो शब्द विशेषण आहे. तिसरं उदाहरण पाहूयात आपण, चिंच अंबर आहे. आता या वाक्यामध्ये चिंच हे नाम आहे. मग चिंच कशी आहे? तर आंबट आहे. म्हणजेच आंबट या शब्दाने चिंच या नामाविषयी अधिक माहिती सांगितली आहे, विशेष माहिती सांगितली आहे. म्हणून आंबट हा जो शब्द आहे तो विशेषण आहे. धरण मोठे आहे. मग धरण हे नाम आहे. मग धरण कसे आहे? तर मोठे आहे. म्हणून मोठे हा जो शब्द आहे तो देखील विशेषण आहे. पाचवं उदाहरण पाहूया, टोपी पांढरी आहे. या वाक्यामध्ये टोपी हे नाम आहे. आणि टोपी कशी आहे? आपण टोपी या नामाला प्रश्न विचारला की टोपी कशी आहे, तर टोपी पांढरी आहे. मग पांढरी या शब्दाने टोपी विषयी अधिक माहिती सांगितली आहे, विशेष माहिती सांगितली आहे. म्हणून पांढरी हा जो शब्द आहे तो देखील विशेषण आहे. सहावं उदाहरण पाहूया, चाल ऐटदार होती. पहा मुलांना, या वाक्यामध्ये चाल हे नाम आहे. मग चाल या नामाला जर आपण प्रश्न विचारला की चाल कशी होती, तर चाल ऐटदार होती. मग ऐटदार या शब्दाने चाल या नामाविषयी विशेष माहिती सांगितली आहे. म्हणून ऐटदार हा जो शब्द आहे हा देखील विशेषण आहे. तर पहा मुलांना, वरील वाक्यामध्ये अनुक्रमे आकाश, पक्षी, चिंच, धरण, टोपी, चाल या नामांविषयी निळे, देखणा, आंबट, मोठे, पांढरी, ऐटदार या शब्दांनी विशेष माहिती सांगितली आहे. म्हणून हे शब्द विशेषण आलं. वाक्यामध्ये आलेले विशेषण कसे ओळखायचे हे आता तुमच्या लक्षामध्ये आले असेल.